आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अर्थविशेष. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात शेअर बाजार आणि आयपीओ बद्दल. श्रोते हो, भांडवली बाजारामध्ये गेल्या 2 वर्षात अत्यंत वेगानं वाढ झाली. 40,000 ते 50,000 आणि 50,000 ते 60,000 हा टप्पा भांडवली बाजारानं अत्यंत वेगानं गाठला. गेल्या 1.5 वर्षात भांडवली बाजारातली गती ही अक्षरशः अचंबित करणारी होती. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात आणले आणि आपल्या व्यवहारांसाठी भांडवल उभारणी केली. अर्थात भांडवली बाजाराचं प्राथमिक उद्दिष्टच व्यवसायासाठी भांडवल उभारणी करण्याचं असतं. सध्याच्या बाजारानं याकरता चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. काही कंपन्यांच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद हा भूतो न भविष्यती अशा प्रकारचा होता. प्राथमिक भाग भांडवल विक्री अर्थात आयपीओ ही कंपनीसाठी भांडवल उभारण्याची एक महत्वाची संधी असते, पण त्याचबरोबर केवळ सूचीबद्धतेतून म्हणजेच बाजाराच्या भाषेत लिस्टिंगमधून फायदा मिळवू पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्राथमिक भाग भांडवलाची विक्री कोणत्या किमतीला व्हावी यावर विचार होणं आवश्यक आहे, परंतु केवळ सूचीबद्धतेतून फायदा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार येत असतील तर त्यातून गुंतवणुकीमधली जोखीमसुद्धा दिवसेंदिवस वाढत जाते. अशा वेळेस गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता आणण्यासाठी सेबीनं काही सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. अँकर म्हणजेच मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्सच्या संख्येपैकी कमीत कमी 50% शेअर हे 30 दिवसांपेक्षा अधिक काळापर्यंत विकता येऊ नयेत यासाठी लॉक इन करणं आवश्यक असावं असा प्रस्ताव सेबीनं समोर ठेवला आहे. तसंच कंपनीनं अधिग्रहण आणि रणनीती गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त 35% उत्पन्न मर्यादित करण्याचा सेबीचा प्रस्ताव आहे. यावर सेबीनं गुंतवणूकदारांकडून मतंसुद्धा मागवली आहेत. प्रस्तावित नियमातील बदलामुळे स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांसाठी निधी जमा करणं कठीण होऊ शकतं. बाजार नियंत्रण करताना कंपन्यांना भांडवल तर उपलब्ध व्हावं, परंतु गुंतवणूकदारांची सुद्धा फसवणूक होऊ नये यासाठी सेबी कटिबद्ध असते. त्यातूनच हा विचार पुढे आलेला दिसतोय. यावर चर्चा करताना गुंतवणूक अभ्यासक आणि ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, मी एक ट्विट पाहिलं होतं ट्विटरवर की ज्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की भारताचा मध्यम वर्ग मुझे लॉटरी लग गई पासून ते मुझे आयपीओ लग गया पर्यंत जाऊन पोहोचला आहे. हे काही प्रमाणात खरं पण आहे. या सगळ्यामुळे भारताच्या भांडवली बाजारामध्ये जी काही आयपीओ बद्दल जे काही तयार झालेली आहे त्याच्याबद्दल रिसेंटली सेबीने जे काही नियम काढले आहेत ते फार गरजेचे आहेत. आणि जनरली जो आयपीओ असतो त्याच्यामधला 50% भाग हा अँकर गुंतवणूकदारांसाठी असतो, 10% भाग हा फक्त रिटेलसाठी असतो, आणि रिमेनिंग भाग जो 40-35-40% जो काय असतो तो हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल साठी असतो. आता याच्यामधल्या प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणाने गुंतवणूक करत असतात आणि या बाबतीमध्ये सेबीचा जो काय आहे की अँकर इन्व्हेस्टर जे अँकर गुंतवणूकदार आहे जे मोठे गुंतवणूकदार आहे जे टोटल आयपीओचा 50% भाग खरेदी करत असतात अशा गुंतवणूकदारांना हे 30 दिवसांपेक्षा अधिक लॉक इन असणं आवश्यक आहे. कारण जर ते नसेल तर मग त्याला आयपीओ मग अँकर गुंतवणूकदार तुम्ही का म्हणता स्वतःला. हे फार गरजेचं आहे. हे खरं तर फार आधी होणं आवश्यक होतं. आणि आजकाल काही कंपन्या ज्या असं दिसत आहेत की ज्यांच्याकडे खरं तर काही प्रॉफिट नाहीये काही नफा नाहीये ते देखील भांडवली बाजारात येत आहेत आणि स्वतःचा आयपीओ आणत आहेत. यांच्यासाठी त्यांनी अनेकांनी मेन्शन केलं की आम्हाला आमचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि आम्हाला अधिग्रहण करायचं आहे, आम्हाला आमची ग्रोथ स्ट्रॅटेजी करायची आहे, आनंदाने करा, आम्ही त्यासाठी टाळ्या वाजवतो. परंतु याच्यासाठी नेमकं काय आणि किती टक्के हिस्सा गरजेचा आहे याच्यावर सेबीने जे आणलं आहे हे फार गरजेचं होतं. आणि आता जे सेबीचे जे अध्यक्ष आहेत यांनी फार चांगलं करवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे हे चालू होतं याची कुठेतरी गरज होती फार महत्वाची.
भांडवली बाजारामध्ये जे काय रिस्क किंवा जी जोखीम आहे ती लक्षात न घेता गुंतवणूक करण्याचं आणि त्याला काही जे धरबंध लावतात तो आणण्याचं एक काम याच्यामध्ये होईल. भांडवलाचं जे एक महत्व आहे की मुळात आजकाल काही प्रमाणामध्ये आयपीओ हे एक सट्टा होऊन बसलं होतं, त्याला कुठेतरी एक सिरियसनेस जर याच्यामध्ये आलं तर फार गरजेचं आहे. आणि रिसेंटच्या कायद्यांच्या आय थिंक मुलाखतींमध्ये आरबीआयचे अध्यक्ष आरबीआयचे हेड गव्हर्नर शक्तिकांत दास हे जे म्हणाले होते की भारताच्या याच्यामध्ये जो एक बुडबुडा दिसतो आहे की जो बबल दिसतो आहे तो काढण्यासाठी आरबीआय त्यांच्या कपॅसिटीमध्ये काही गोष्टी केल्या होत्या, हा त्याचा जर पुढचा टप्पा असेल तर व्हेरी गुड आणि फार उत्तम गोष्ट आहे. या सेबीने जे काय आणलंय त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि हे कुठेतरी होणं गरजेचं होतं. आयपीओसाठी सावधानतेचे संकेत दिले जात आहेत आणि भांडवली बाजारात सुद्धा संमिश्र वातावरण आहे. बाजार मूल्यांकनाबाबत रिझर्व्ह बँकेनं एका अर्थी चिंतेचा सूर लावला असला तरी गुंतवणूकदारांचा उत्साह अजूनही टिकून आहे. जागतिक पातळीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं निश्चित केल्यानं याचे जागतिक बाजारपेठेत संमिश्र पडसाद उमटले. भारतीय बाजारातही संमिश्र प्रतिक्रिया उमटली होती. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 396 अंकांची घसरण होत तो 60,322 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 110.25 अंकांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर 17,999 अंकांवर स्थिरावला. भांडवली बाजाराच्या स्थितीवर भाष्य करताना गुंतवणूक तज्ञ मुकेश चोठाणी म्हणाले, महागाईचा अक्राळ विक्राळ जबडा वाढत असताना बँकेच्या मुदत ठेवी पीपीएफ पोस्टाच्या आरडी सारख्या पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाई निर्देशांकापुढे जाऊ शकत नाही हे आता गुंतवणूकदारांना कळून चुकले असेल. या पारंपरिक गुंतवणुकी कालबाह्य ठरलेल्या असल्याने गुंतवणूकदार परस्पर शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडाद्वारे बाजारात गर्दी करतो आहे. फंडात एनएफओद्वारे उदाहरणार्थ मल्टी कॅप फ्लेक्सी कॅप मिड कॅप स्मॉल कॅप अथवा थीम स्पेसिफिक जशा बँकिंग आणि फायनान्स किंवा रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर अथवा आंतरराष्ट्रीय बाजारातील शेअरसाठी ETF अथवा फंड ऑफ फंडद्वारे ग्लोबल फंडात प्रवेश करताना दिसतो आहे. सेक्टर स्पेसिफिक फंडात उदाहरणार्थ फार्मा व हेल्थ केअर टेक्नॉलॉजी फंड डिजिटल PSU या काही क्षेत्रीय फंडात सुद्धा गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढलेली दिसते आहे. नवीन शेअर्सची विक्री शेअर बाजारात आयपीओद्वारे प्रचंड लोकप्रिय झालेली दिसते आहे. आयपीओचा भरणा 200-300 पट सुद्धा दिसतो आहे. कंपन्या सुद्धा प्राथमिक भांडवल बाजारात शेअर्सचे अधिमूल्य अवाजवीपणाने आकारताना दिसत आहेत. तोट्यात असणाऱ्या कंपन्यांना सुद्धा बाजारातील गुंतवणूकदार ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात ते बघून डोके चक्रावून जाते. सेबीने सुद्धा याची नोंद घेतली आहे आणि आयपीओद्वारे भांडवल गोळा करणाऱ्या कंपन्यांना आयपीओच्या किमान व कमाल किमतीत 5% फरक ठेवण्यास सांगितले आहे. शेअर बाजाराची दशा व दिशा याचा परामर्श घेतल्यास गेल्या 1.5 वर्षात ज्या पद्धतीने बाजार वाढला अथवा रिटर्न मिळाले तसे यापुढे अशक्य वाटते आहे. अल्पकाळासाठी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक 5-10-15% खाली आल्यास आश्चर्य वाटायला नको, किंबहुना ते खाली आल्यास भविष्य काळातील तेजीला जास्त मजबूती मिळेल असे मला वाटते आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास भारतीय अर्थव्यवस्थेविषयी आशादायी आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना व घोषणा आणि त्याची अंमलबजावणी मध्यम ते दीर्घ कालावधीत शेअर बाजार तेजीतच असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. बाजार खाली येण्यासाठी महागाई अमेरिकेचे बॉन्डचे उत्पन्न दर डॉलर इंडेक्सची मजबूती कच्च्या तेलांच्या किमती आणि जिओपॉलिटिकल सिच्युएशन व अमेरिकेतील अर्थव्यवस्था व व्याजदर याकडे आपण लक्ष द्यायला हवे. गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घ कालावधीत गुंतवणुकी धोरण आखावे. गुंतवणुकीसाठी मला व्यक्तिशः यापुढे बँकिंग आणि फायनान्शियल रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल म्हणजे ज्याद्वारे रोबोटिक्स ब्लॉकचेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग क्लाउड कॉम्प्युटिंग इंटरनेट ऑफ थिंग्स अशा पर्याय देणाऱ्या क्षेत्राविषयी जास्त आशादायी चित्र वाटते आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग मग ते इलेक्ट्रिक व्हेकल असो शुगर असो टेक्सटाईल केमिकल डिफेन्स इत्यादी क्षेत्रात सुद्धा मला तेजी वाटते आहे. किंवा ग्राहक उपयोगी वस्तू व सेवा ज्याला आपण कंझ्युमर डिस्क्रिशनरी म्हणू शकतो या पर्यायात मनोरंजन हॉटेल पर्यटन आरोग्यसेवा हॉस्पिटल आणि सौंदर्य प्रसाधन या क्षेत्रातील कंपन्यांविषयी माझ्या मनात तेजीचे चित्र दिसते आहे. तसेच क्लीन एनर्जी व स्पेस एक्सप्लोरेशन क्षेत्राविषयी जास्त आशादायक तेजीचे गुंतवणूक पर्याय मला यापुढे दिसत आहेत.
उपरोक्त सर्व गोष्टी सल्लागाराबरोबर बसून समजून घेऊन आणि आपली जोखीम पात्रता व गुंतवणूक पर्याय आणि कालावधी जाणून घेऊनच आपण गुंतवणूक निर्णय घ्यायला हवा, कारण आयुष्यात सल्लागार महत्वाचा असतो. जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचे असते. पराक्रमी दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचा झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. भविष्य भारताचे गुंतवणुकीचे शेअर बाजाराचे चांगलेच दिसते आहे. फक्त आपली मती बिघडवणाऱ्या गतीला प्रगती म्हणत नाही हे आपण लक्षात ठेवावे. श्रोते हो, भांडवली बाजाराचा मुख्य उद्देश कंपन्यांना भांडवल उपलब्ध होणं हा असतो. मोठमोठ्या कंपन्यांना निव्वळ कर्जाद्वारे भांडवल उभारणी करण्यापेक्षा भांडवली बाजारातून भांडवल उभारणं आवश्यक असतं. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या आणि कंपन्यांच्या दीर्घकालीन हितासाठी प्राथमिक भाग भांडवल उभारणीमधला धोका कमी होणं आवश्यक असतं. त्यात अधिकाधिक पारदर्शकता यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे अनाठायी जास्त कालावधीकरता अडकून राहू नयेत, तसंच त्यात पारदर्शकता यावी अशीच सेबीची इच्छा असते. त्यातूनच भविष्यकालीन भांडवली बाजार सुरक्षित होत असतो. अशा प्रकारच्या प्रयत्नातून सेबी एक चांगल्या सक्षम भांडवली बाजाराची निर्मिती करत आहे. यातूनच उद्याच्या समर्थ अर्थव्यवस्थेची बीजं रोवली जातील याबाबत शंका नाही. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन राजेश शिरभाते.